Hi everyone, welcome to Brihanmumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I'm Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, see, whenever we go out, we see there are many shops, then there are school on the street, there are garages, there are parks, hospitals, so many things are there we can see around us. And on that shops or on that premises, on that buildings, the board is been kept or is written, sometimes in Marathi, sometimes in English. So what we are going to do now, we are going to read the names written on those board in English. So how we will practice, that we are going to see in today's video in the street. Now how and when to practice, let's see this. So keep watching this video and I hope you will practice this whenever you will go out with your parents. Okay, so let's start the video in the street and we will know what is there in the street. So see the activity. Spot the English words in your surroundings. बघा आपण घरातून जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला आपल्या आजूबाजूला रस्त्यावर आपल्याला अनेक इमारती दिसतात, दुकानं असतात, शाळा असतात, हॉस्पिटल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला इमारती इंग्लिश मध्ये लिहिलेली असतात, बरोबर आहे? तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या पुढे जेव्हा पण कधी तुम्ही तुमच्या पॅरेंट्स बरोबर बाहेर जाल, त्यावेळेला असं आई बाबांचा हात न सोडता थोडस इकडे तिकडे बघायचं. ओके, आणि जिथे कुठे इंग्लिश वर्ड्स दिसतील तुम्हाला, अगदी कुठेही होर्डिंग्स वर नाव असतात किंवा आणखीन काही इंग्लिश मध्ये लिहिलेलं असेल, सूचना असतील, जिथे कुठे इंग्लिश वर्ड्स तुम्हाला दिसतील ते वर्ड्स तुम्ही शोधायचे आणि ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. आता कधीतरी आपण आपल्या घरामध्ये वस्तू आणतो, सी वी ब्रिंग सोप, वी ब्रिंग बिस्किट्स, अँड ऑन द रॅपर्स ऑफ दीज थिंग्स इवन देअर आर इंग्लिश वर्ड्स, राईट? सो यू विल ट्राय टू रीड दोज वर्ड्स. सो इन दिस वे यू विल प्रॅक्टिस रीडिंग इंग्लिश इन युअर सराउंडिंग. ओके, सो लेट्स सी वॉट इज गिवन इन आवर बुक. So you can see this is the activity page from our book In the Street. And the activity is spot the English word in your surroundings. So let's practice with this picture only. आता आपण सुरुवात करूया या चित्रापासून. ओके, आणखी पण मी काही चित्र तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्ही काय करायचं माहितीये, खूप सुंदर आणि एकदम मस्त ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप इझी आहे. बघा या चित्रामध्ये जिथे जिथे तुम्हाला इंग्लिश वर्ड्स दिसत आहेत ते शोधायचे. दिस इज अवर सराउंडिंग. आपण जेव्हा रस्त्या बाहेर पडतो घराच्या, आपल्याला अशा प्रकारे दृश्य दिसतं, बरोबर आहे? आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या इमारती दिसत आहेत. ओके, आणि त्याच्यावर काही बोर्ड्स लिहिले, तर आपण एक एक करून त्याच्यावर काय लिहिलंय ते पहिलं आपण सर्कल करूया आणि तो वर्ड आपण वाचूया. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द टॉलेस्ट बिल्डिंग फ्रॉम दिस पिक्चर अँड द बोर्ड ऑन इट इज येस. बघा हा शब्द आपण सर्कल केला. आता मी तुम्हाला तो मोठा करून दाखवते. What is that word? Bank. Bank. Repeat after me. Bank. Look at the word and try to read that. Bank. Okay?
So in this way, we will circle each word and we will read them aloud. So here we will go to the next word, and that is the next building in front of the bank, you can see. And what is that word? Hospital. 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 बघा आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतातच ना. कधी डिस्पेन्सरी लिहिलेलं असतं, दवाखाना असेल तर डिस्पेन्सरी. आणि हे काय आहे? हॉस्पिटल. नाउ फाइंड आउट द नेक्स्ट वर्ड. नाउ वी विल गो टू द वर्ड. व्हॉट इज दॅट? स्मॉल वर्ड. सो दॅट वर्ड इज शॉप. छोटासा शब्द आहे बघा तिकडे, छोट्या अक्षरात पण लिहिलेला आहे. दॅट वर्ड इज शॉप. अगदी कानाकोपऱ्यात लपलेले शब्द आपण आज शोधणार आहोत. एक पण शब्द मिस नाही करायचा. डोंट मिस अ सिंगल वर्ड. शॉप. शॉप. आता मी फाइंड आउट करायच्या आधी तुम्ही तुमच्या बुक मध्ये सर्कल करा बरं, आणि चेक विथ माय आन्सर. The next word, I'll go to the word in blue board, and that is police station. You can see a cop is standing there. Police station. Police station. Okay. Now you circle the next word in your book and check with mine. So here we go. The next word in red. What is written on that board? This is word is very familiar to you. Mobile shop. Mobile shop. आपल्याला तर आता किती मोबाईल शॉप दिसतात ना. कुठे रिपेरिंग केलं जातं, कुठे नवीन फोन विकले जातात, कुठे रिचार्ज केलं जातं, कुठे काय काय त्याचे ऍक्सेसरीज मिळतात. मोबाईल शॉप तुम्हाला, आणि ह्याच्या पुढे मागे तुम्हाला त्या दुकानाचा काही काही वेगवेगळं नाव पण लिहिलेलं दिसेल. बट हिअर इट इज रिटन मोबाईल शॉप. आता पुढचा शब्द बघा कोणता आहे. लेट सर्कल दॅट अवर फेवरेट प्लेस, अँड दॅट इज स्कूल. आपली सगळ्यांची आवडती जागा स्कूल, शाळा. स्कूल. नाउ देर इज वन मोर वर्ड रिलेटेड टू स्कूल. व्हॉट इज दॅट? लेट्स फाइंड आउट. सी हियर, बघा मी कुठे सर्कल केलंय. येस. व्हॉट इज रिटन ऑन दॅट? रीड इट. स्कूल तर तुम्हाला आलं वाचता, आपण आत्ताच वाचलं. याच्या पुढे एक छोटासा शब्द. येस, स्कूल व्हॅन. शाळेत मुलांना घेऊन जाते ना व्हॅन, शाळेत सोडायला चालली आहे. स्कूल व्हॅन. स्कूल व्हॅन. राईट. अजून आता काही शब्द आहेत का बघा. येस, देर आर स्टील सम मोर वर्ड्स. Let's circle them. So the next word is, yes, you know that place, petrol pump. मी न सांगता पण तुम्हाला तो शब्द कळणार आहे. Because you know the picture. What is that? Petrol pump. Correct. Petrol pump. And one more word, and that is the last word from this picture. Sample ka? No. One more word is there. What is that? Yes. On petrol pump, some boards are written. So this is one among them. Oil.
पेट्रोल पंपवर अजून पण काही बोर्ड्स असतात बघा, पेट्रोल डिझेल. तुम्ही जेव्हा जाल पेट्रोल पंप कधी रस्त्यात तुम्हाला दिसला तर हे शब्द जरूर वाचायचे, शोधायचे, फाइंड आउट करायचे. ओके, आय थॉट दिस इज द लास्ट वर्ड बट नो, वन मोर वर्ड इज देअर. बघा मी मगाशी म्हटलेलं की लास्ट वर्ड आहे, पण आपल्याला असं वाटतं पण आपण एकदम केअरफुली ते पिक्चर बघायचं कारण अजून एक वर्ड तिथे लपलाय. लेट्स फाइंड आउट विच इज दॅट. सी हियर, येस, अँड व्हॉट इज दॅट? दॅट प्लेस इज ATM. पैसे काढायला जातात ना लोक, ऑटोमॅटिक टेलर मशीन, ATM. एक माणूस चाललाय बघा पैसे काढायला, ATM. सो वी हॅव सर्कल्ड ऑल द वर्ड्स फ्रॉम दिस पिक्चर. नाव लेट्स रीड दोज वर्ड वन्स अगेन. आता आणखीन जर काही याच्यात असतील तर तुम्ही ते शोधा आणि सर्कल करा. So let's read the words which we have circled. First word was bank. Next building was hospital. Next word shop. Then we circled police station. Next was mobile shop. School. Next word related to school, school van. What was the next? Petrol pump. Then next word related to petrol pump, oil. And the next word was ATM. So in this way we have found out or we have spotted all the words from this picture. आता आपल्याला पुस्तकात दिलेल्या चित्रातले आपण शब्द सर्कल करून ते आपण अशा प्रकारे स्पॉट केले आहेत आणि वाचले. आता आपण अजून काही चित्र घेऊन ही ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस करूया. सी हियर यू कॅन सी वन मोर पिक्चर अँड देर आर सम वर्ड्स. सो लेट्स फाइंड आउट व्हॉट इज रिटन देअर. वी विल सर्कल वन बाय वन. सो द फर्स्ट वर्ड on tallest building, what is written there? Try to read. This is city hotel. काय लिहिले तिकडे बघा, city hotel. अजून काही वर्ड्स आहेत बघा, तुम्ही माझ्या आधी आता शोधले पण असतील. चेक युअर आन्सर. सो द नेक्स्ट वर्ड वी विल मूव टू द, what is that? Shop. तुम्हाला आता ओळखीचं झालं, आपण आता प्रॅक्टिस केला. And before shop, what is written? Coffee shop. Coffee shop. Okay. Next word is bank. What is that word? बँक. आपल्या बुक मधल्या पिक्चर मध्ये पण हा वर्ड आपण प्रॅक्टिस केला ना, बँक. अँड द नेक्स्ट वर्ड इज एव्हरीवन्स फेवरेट अँड द वर्ड विच इज व्हेरी क्लोज टू अस, बुक्स. बुक्स. अँड अजून आहेत का? संपले बघा, संपले. आणि मी तुम्हाला अजून एक वर्ड दाखवला तर बघा, आहे इकडे एक वर्ड. व्हॉट इज दॅट? येस, बघा कसा लिहिलाय, पण मी तुम्हाला तो असा लिहून दाखवणार आहे, ओपन. बघा आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो, बँक मध्ये जातो, तेव्हा अशा प्रकारे दरवाजा बंद असतो, बरोबर?
आणि मग तिथे ओपन क्लोज किंवा पुश पुल अशा प्रकारे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. तर तसा हा वर्ड आहे इकडे ओपन ओपन. ओके नाउ यू कैन सी वी विल प्रैक्टिस दिस एक्टिविटी विथ दिस पिक्चर ऑल्सो. ओके आता बघा आपण दोन पिक्चर्स घेऊन ही ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस केली. आता इथे अजून एक तुम्हाला खूप सुंदर चित्र दिसतंय बघा आणि त्या चित्रामध्ये भरपूर सारे वर्ड्स आहेत. सो लेट्स डू देम फाइंड आउट देम वन बाय वन अँड रीड देम. वी विल स्टार्ट विथ द वर्ड व्हॉट इज रिटन देअर. मी तुम्हाला मोठं करून दाखवते. ट्राय टू रीड व्हॉट दॅट वर्ड इज. बेकरी bakery. You look at the word and you can repeat after me. Bakery bakery. Very good. Next word you can see what is that. It is written on the petrol pump. That is gas. बघा हल्ली गाड्यांमध्ये गॅस भरला जातो ना. मग पेट्रोल पंपवर डिझेलची लाईन वेगळी असते, पेट्रोलची वेगळी असते, गॅसची वेगळी असते. सो दिस इज मेन्शन्ड देअर गॅस. वाचा शब्द बघा किती छान येतो गॅस. ओके नाउ नेक्स्ट टू दॅट इज व्हॉट वर्ड इज दॅट. स्टेशन तर आपल्याला दिसतोय. स्टेशनच्या आधी काय लिहिलंय बघा. फायर स्टेशन. आपण आपल्या पुस्तकातल्या एका पिक्चर मध्ये पोलीस स्टेशन वाचलं ना, तसा हा फायर स्टेशन जिथे फायर ब्रिगेड आपण म्हणतो त्या गाड्या उभ्या असतात, आग विझवायचं काम करतात, दॅट इज फायर स्टेशन. नेक्स्ट वर्ड फॅमिलियर टू यू दॅट इज येस पोलीस. पोलीस स्टेशन आपण प्रॅक्टिस केलेली. बघा एकदा आपण वाचलं त्या शब्दाकडे नीट पाहिलं की आपल्याला नेक्स्ट टाइम तो शब्द जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला तो ओळखता येतो. पोलीस. आता इथे फक्त पोलीस लिहिलंय, स्टेशन नाही लिहिलंय, पोलीस. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे येऊया या पिक्चरचा. बघा काय लिहिलंय तिकडे. कोणतं एक शॉप आहे. व्हॉट इज दॅट. येस सुपर मार्केट. व्हॉट वर्ड इज दॅट. सुपर मार्केट. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्ड ऑन द सेम पिक्चर. छोटासा वर्ड आहे, काय आहे बघा. येस सेल. आपण इथेच लिहूया सेल. ओके सो द नेक्स्ट बिल्डिंग इज पोस्ट ऑफिस. व्हॉट इज दॅट वर्ड. पोस्ट ऑफिस. बघा आपण पत्र टाकायला काही वेळेला पोस्ट स्टॅम्प्स आणायला वेगवेगळ्या कामासाठी आपण हे पोस्ट ऑफिस मध्ये जातो. सो दिस बिल्डिंग इज ऑफ पोस्ट ऑफिस. Now you can see one more small word there. One vehicle is there and what is written there? Yes, mail. बघा जसं आपण सुपरमार्केट आणि सेल असे दोन वर्ड एका पिक्चर मध्ये बघितलेले आहे, तसं इथे पण तुम्हाला फाइंड आउट यू कॅन फाइंड आउट टू वर्ड्स आर देअर. पोस्ट ऑफिस अँड मेल. आपण पिक्चर बघताना एकदम केअरफुली बघायचं. ओके बारकाईने बघा. छोट्यातला छोटा शब्द पण तुमच्याकडून स्किप नाही झाला पाहिजे. सो व्हॉट इज दॅट वर्ड. मेल. ओके नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट पिक्चर. लेट्स फाइंड आउट द नेक्स्ट वर्ड. व्हॉट इज रिटन देअर. व्हॉट बिल्डिंग इज दॅट. दॅट इज स्कूल. आपली शाळा आहे ती स्कूल. Finished? We have done? Yes, you're right. Still one more word is there. मी तुम्हाला सांगितलं की एकदम काळजीपूर्वक बघायचं एखादा शब्द
गपचूप आपल्या नजरेआडून निसटू शकतो. अँड व्हॉट वर्ड इज दॅट? सो द लास्ट वर्ड इज सिनेमा. सिनेमा हॉल, जिथे आपण पिक्चर बघायला जातो आपण त्याला थिएटर पण म्हणतो, पण इथे लिहिले सिनेमा, राईट, वेअर वी कॅन गो अँड वॉच द मूवी, सिनेमा. सो इन दिस वे फ्रॉम दिस पिक्चर वी हॅव स्पॉटेड द वर्ड्स बेकरी, गॅस, फायर स्टेशन, पोलीस, सुपरमार्केट, सेल, पोस्ट ऑफिस, स्कूल, सिनेमा. ओके, डन. नाउ व्हॉट यू विल डू, सी देअर इज अ पिक्चर, ओके, यू कॅन सी, अँड देर आर मेनी बिल्डिंग्स अँड देर आर बोर्ड्स टू. सो यू विल पॉज व्हिडिओ हियर and you will spot the words and you will copy them in your notebook. आता इकडे तुम्हाला प्रॅक्टिस करायला मी एक छानसं चित्र दिलंय, बघा भरपूर बिल्डिंग्स आहेत त्या चित्रामध्ये. तुम्ही काय करायचं, इथे व्हिडिओज पॉज करायचा आणि ते वर्ड्स आता तुम्ही सर्कल कसे करणार, बिकॉज इट इज ऑन युअर स्क्रीन, सो यू कॅन कॉपी दीज वर्ड्स इन युअर नोटबुक. इथे तुम्हाला जे वर्ड्स दिसत आहेत व्हिडिओ इकडे पॉज करायचा, थांबवायचा, ते शब्द सगळे शोधायचे आणि तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करायचे. ओके, तुम्ही खूप एन्जॉय कराल बघा ही ऍक्टिव्हिटी. सो ऑल द बेस्ट. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye-bye.